अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांचा सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या हस्ते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नूतन सदस्य आमदार प्रणिती शिंदे यांचा जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे म्हणाले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष शहर मध्यमधून 3 वेळा आमदार झालेल्या प्रणिती शिंदे यांची अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. CWC कमिटी म्हणजेच देशातील काँग्रेस पक्ष संघटनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेणारी कमिटी. लहान वयात आपल्या कर्तृत्वाने एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या खांद्याला खांदा लावून त्या देशभरात फिरल्या. काँग्रेस पक्षावर निष्ठा ठेवून सुशीलकुमार शिंदे नंतर काँग्रेस पक्ष संघटनेत मोठी झेप घेतली. येणाऱ्या काळात देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता नक्की येईल. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत राहू. यावेळी होडगी स्टेशन उपसरपंच सुभाष पाटोळे, गुंजेगाव सोसायटीचे चेअरमन संतोष पवार, कुरघोट सरपंच बनसिद्ध बन्ने, आचेगाव सोसायटीचे चेअरमन जयशंकर पाटील, संगदारीचे उपसरपंच पद्मसिंह पाटील, संगदारी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घंटे, प्रकाश कारभारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आमच्या नेत्या महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष मध्येचे आमदार प्रणितीताई यांचे CWC कमिटीवरती विशेष प्रतिनिधीमध्ये निवड झाल्याबद्दल मी दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि तमाम सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मनापासून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील त्यांच्या कार्यास शुभेच्छा देतो. ही कमिटी म्हणजे अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या देशातील मोठी कमिटी असते आणि या लहान वयामध्ये त्यांच्या कर्तृत्वाने आत्तापर्यंतच्या झालेल्या सगळ्या काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीमध्ये जे मोठ्या आणि चांगल्या पद्धतीनं 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या आणि भारत जोडो यात्रेची तयारी आणि भारत जोडो यात्रेमध्ये आदरणीय देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब यांच्या संपर्कात राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते भारत जोडो यात्रा पूर्ण केल्या. तसेच वेळोवेळी काँग्रेस कमिटीने दिलेली जबाबदारी अशाच नवनवीन अपडेट आणि बातम्यांसाठी आताच आमच्या जनता